खरेदी केलेल्या शेत जमिनीच्या 7-12 नाव लावण्यासाठी 2000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या मरवडे गावाच्या मंडल अधिकाऱ्यावर सदर बजर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मरवडे गावचे मंडल अधिकारी रेवन सिद्ध घोडके असे गुन्हा झालेल्याचे नाव आहे. विकत घेतलेल्या शेतजमिनीवर नाव लावून 7-12 उतारा देण्यासाठी मंगळवेड्याचे मंडल अधिकारी घोडके यांनी 2000 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत तक्रारदार यांनी 13 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 16 एप्रिल रोजी करण्यात आली. त्या तक्रारदार यांनी मंडल अधिकारी घोडके यांची दक्षिण तहसील कार्यालयासमोर असलेल्या चहाच्या गाड्यावर समक्ष भेट घेऊन कामाचा विषय काढला असता घोडके यांनी तक्रारदाराकडे 2000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून मंडल अधिकारी घोडके यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट आणि डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन बाल रुग्णालय. अत्याधुनिक व्हेंटिलेटर आणि मल्टीपॅरा मॉनिटर युक्त PICU, 32 बेडचे NICU, कमी वजनाच्या आणि कमी महिन्यात जन्मलेल्या नवजात बालकांसाठी विशेष सोय, बबल CPAP आणि कृत्रिम श्वासाची अत्याधुनिक सोय, काविळ झालेल्या बाळांची रक्त बदलण्याची सोय, 24 तास ॲम्ब्युलन्सची सेवा, सुसज्ज OPD आणि प्रशस्त वॉर्ड, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर. डॉक्टर शीतल शहा, MD DCH. आतापर्यंत महात्मा फुले योजने अंतर्गत 1000 पेशंटना लाभ. शीतल शहा या डॉक्टरने पूर्ण उपचार महात्मा फुले ह्या किंमतून तिने मोफत माझा इलाज केला आहे माझ्या मुलाचा. या योजने अंतर्गत सर्वात जास्त बालकांवर उपचार करणारे जिल्ह्यातील एकमेव हॉस्पिटल नवजीवन बाल रुग्णालय, सरगम टॉकीज मागे, पंढरपूर.